नट नव्हतो, एक लिमिटेड पैसे असायचे पगाराचे, आणि पगार झाला की आम्ही ते झुणकं भाकरी खायला यायचो. आणि तो स्वाद कुठेच मिळणार नाही तुम्हाला, म्हणजे ह्या पाण्या देव टाक्यातलं आमचं पाणी आहे. सगळ्यात बेस्ट डेट होती ती, काय याला म्हणावं माहित नाही, स्वर्गच म्हणतो मी सुरुवात केलं. स्वर्गच आहे. अरे आला का रे, म्हणलं अगं पैसे नाहीत माझ्याकडे, मागितले तुझ्याकडे, बस झुणका खाऊन जा, भाकर खाऊन जा. तर हे एक वेगळं प्रेम इज बियॉन्ड मनीज. आज मी तुझ्याकडनं 2 रुपयानं 10 रुपये घेणार अक्का नाही, म्हटलं घे की. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. समीर धर्माधिकारी हे नाव म्हटलं की एक तर तगडं लोकेशन असतं, इंटरव्ह्यू अशा सुंदर ठिकाणी होतो की आम्ही म्हणतात ना स्वर्ग बघितल्यासारखं असतं. प्रत्येक वेळी समीर सरांबरोबर जे जे इंटरव्ह्यू करतो ते गड किल्ल्यावर असतात आणि ती एक वेगळी मजा असते, कारण की तिथे आम्ही भूमिकांपेक्षा तिकडच्या वास्तवाबद्दल जास्त बोलणं होतं. आणि समीर दादा, हे तुमच्यामुळे हे खरं शक्य होतं आणि आज जे दृश्य आम्ही बघतोय ते स्वर्ग बघतोय. खरं स्वर्ग आहे. आणि आम्ही नशीबवान आहोत की आम्ही लहानपण असता स्वर्ग बघतोय. त्याचे वेगवेगळे रूपं थोडे थोडे बदललेले बघितले. सुरुवातीला फार काळजी नसायची खरं सांगायचं तर, म्हणजे आम्ही लहान असताना किंवा शाळेत असताना सायकली खाली लावायचं आणि चढून यायचो. आणि कोणाचं कोणावर प्रेम आहे, आम्हाला सिंहगडावर काढायचं आणि तर शनिवारवाड्यावर काढायचं, तर आम्ही लिंबू घेऊन जायचो आणि त्यांनी पुसण्याचा प्रयत्न करायचो. आणि आत्ता हे दृश्य बघतो आहे अप्रतिम. म्हणजे आता मला माझ्या पिढीचा खूप, माझ्या आणि माझ्या पुढच्या पिढीचा भयंकर अभिमान वाटतो की त्यांनी ते खूप सुंदर जतन केलेलं आहे. एक तर ह्या वास्तूमध्ये प्रवेश केल्या एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि ती आपल्यापर्यंत पोचते. खरं सांगायचं तर ह्या एवढ्या प्रवासामध्ये सुरुवातीला आल्यानंतर सिंहगड, अरे तानाजीरावांचा किल्ला, म्हणजे प्रत्येकाला आपल्याला इतिहासामध्ये माहिती आहे की आम्हाला कडा हा तानाजीरावांचा गड जिथून वर आले, किंवा घोरपडे, तर हे थोडं माहिती होतं. आणि आत्ता सुभेदार केल्यानंतर मला प्रत्येक कोपरा आता मला कळायला लागला असं म्हणतात. त्याला 40 वर्ष गेली बघा, म्हणजे आम्ही सुरू अष्टक सुरू करायला 40 वर्ष लागली, म्हणजे मधला स्पॅन होता. तर इथे आल्यानंतर खऱ्या अर्थाने मला, मी जे चरित्र केलं ते मामा मला नक्की कळले जेवढं मी साकार केलं. तर पूर्वी मामा सूर्याजी आणि तानाजीराव असं तिघांनी ते लीड करत, तानाजीराव लीड करत आणि त्यांचे सुपरिटेंडंट किंवा असिस्टंट्स म्हणता येईल की त्यांच्या सोबतीला हे दोघं जणं होतेच आयुष्यभर होते आणि या युद्धामध्ये पण होते. तर इथे मेस्मराईज होतो आम्ही कधीही आलं तरी. लहान असताना स्मारक छोटं होतं, खरंच छोटं होतं, पण ते कधीच छोटं नव्हतं इतिहासामध्ये म्हणता येईल की आमच्या हृदयामध्ये कधी छोटं नव्हतं. आता खूप सुंदर केलं आहे आणि आता खूप पवित्र केलं आहे असं म्हणता येईल. तर ऑफकोर्स या ठिकाणी आल्यानंतर असं होतं, डोळ्यात थोडेसे पाणवले पण जातात डोळे, आणि आजच्या भाषेमध्ये जय हिंद सर असं म्हणावं असं वाटतं. पण खरंच आपण हे करायला असे सिनेमे बनवायला खूप उशीर केला असं वाटतं का कुठेतरी, म्हणजे आपण आपल्या सगळे दुरुस्त कहो असं की इट्स नेव्हर लेट. कधीच चांगल्या कार्यासाठी आता उशीर झाला आहे असं नसतं, सुरू करावं तसं. आणि हे सगळं दिग्पाल मुळे घडलं की नाही मी करणार, आणि त्यांनी जी सुरुवात केली आणि एक अशी त्याच्या मागे, त्यालाही कळलं नाही की एवढी मोठी टीम निर्माण झाली. मला आवर्जून विचारायचं आहे, या ठिकाणी तुम्ही किती वेळा आलात आणि कुटुंबातले कोणाकोणा मंडळीला इथे घेऊन आलात आणि आता कुठला गड आपल्या कुटुंबाबरोबर तुम्हाला जायचं आहे? वा, या गडावर मी लहानपणापासून येतो. सुरुवातीला माझ्या मित्रांबरोबर यायचो सायकलनी आणि नंतर आम्ही गड चढून वर यायचो. हळूहळू एक्सपिरियन्स वाढत गेला. मग सुरुवातीला माझी पहिल्यांदा भेट झाली अपर्णाशी. मग कुठे आम्हाला एकच ठिकाण माहिती, सिंहगडावर जाऊ. जास्त कोणी ओळखणार पण नाही ना, तेव्हा मी नट नव्हतो. एक लिमिटेड पैसे असायचे पगाराचे, आणि पगार झाला की आम्ही ते झुणका भाकरी खायला यायचो. अशा ठिकाणी झुणका भाकर असल्यावर अजून काय पाहिजे. इथे दुसरं काय खाऊच नाही, काय खाऊच नाही. ताक, दही, झुणका भाकर, खेकडा भजी जी असते ती,
आणि तो स्वाद कुठेच मिळणार नाही तुम्हाला. म्हणजे ह्या पाण्या देव टाक्यातलं आमचं पाणी आहे. माझ्यामध्ये सगळ्यात बेस्ट डेट होती ती बेस्ट डेट इट वॉज माय बर्थडे 26 सप्टेंबर. सो तेव्हापासनं ते चालू होताच प्रवास. गाडीने येणं व्हायचं, मग सरस्वती झाली किंवा कधी कधी खूप आता बस झाला आता थोडंसं होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असतं की अप्स अँड डाऊन्स म्हणजे असतात आणि तेव्हा काही शांतता हवी असते. किंवा तेव्हा सिंहगडावर आत्ता जी गर्दी आहे तेवढी नसायची खरं, कारण चढून यायला लागायचं. एवढे कष्ट कोण घेणार, गाडीवरपर्यंत यायची पण नंतर गाडी सर्व्हिसिंगला द्यायला लागायची असे रस्ते होते. तर आता अप्रतिम झालेत नो डाऊट. तर खूप शांतता वेगवेगळ्या की देवटाक्यातलं पाणी प्यायलं की अमृत प्यायल्यासारखं वाटायचं की आता एनर्जी मिळाली मला. तर ह्या वास्तू ही ग्रेट वास्तू आहे माझ्या मते. झुणका भाकर खाल्ली आणि तो क्षण माझ्या मते सगळ्या हॉटेल्सवर मात करणारा आहे. कसं आहे ना, इकडची ही मंडळी येणाऱ्या जे आहेत रेग्युलर त्यांचे चेहरे माहिती असते. तारा का हे सगळे जे आहेत, अरे आला का रे, म्हणलं अगं पैसे नाहीत माझ्याकडे, मागितले आहेत तुझ्याकडे, बस झुणका खाऊन जा भाकर खाऊन जा. तर हे एक वेगळं प्रेम इज बियॉन्ड मनीज डेफिनेटली. आणि कधी असं व्हायचं ना, आता चांगला मोठा झाला रे, आज मी तुझ्याकडनं 2 रुपयानं 10 रुपये घेणार अक्का नाही, म्हटलं घे की. तर तेवढं पण असायचं की आता माझा धंदा नाही झालेला किंवा तसं कधी कृपा आहे सगळी की इथे असं कधी व्हायचं नाही. पण मग हक्कानी मागायची ती की आज मी तुझ्याकडनं 2 रुपयानं 10 रुपये घेणार, चांगला मोठा नट झाला आहे तू, बघते तुला. म्हटलं बर, जास्त देऊ का अजून, नाही 10 पुढे नको. एवढं पण ते सॉर्टेड आणि प्रेम असतं. जगात अशी माणसं हे गडावर नक्कीच. आणि काय म्हणतात ते प्रेमाची चव त्या झुणका भाकऱ्यामध्ये असते आणि नंतर पोट शांत करायला ते अप्रतिम ताक आणि दही असं येतात की पुढे काय नको असतं तुम्हाला. खरंच एवढं वातावरण सुंदर आहे ना की गप्पा कमी आणि या वास्तवमधला एक एक कोपरा त्या भिंतींशी बोलावं, त्या दगडांशी बोलावं, बोलतात तुमच्याशी. आणि तुम्ही न विचारलेल्या प्रश्नांची पण कळत नकळत उत्तरं देतात ते. सध्या मला देखील तुमच्याशी गप्पा कमी आणि या वास्तवाशी गप्पा जास्त मारायच्यात, इकडच्या सगळ्या भूमीशी गप्पा मारायच्यात, इकडचा हा क्षण जगायचा आहे मला देखील. थँक्यू सो मच दादा, कारण की तुमच्या सगळ्यांमुळेच आम्हाला देखील ही संधी मिळते. अशी मिळत राहणार आहे तुम्हाला आयुष्यभर. आणि कुठेतरी ती देखील हिंट मिळते की नवऱ्याबरोबर हॉटेलमध्ये न जाता इकडे मी देखील झुणका भाकर खायला येणार. आणि आय थिंक सो त्याशी एवढा रोमॅन्टिसिझम नाही आहे. आय थिंक सो दॅट्स इट्स ब्युटिफुल. त्या घाटातनं जाताना पेट्रोल कमी आहे म्हणून गाडी बंद करून जायचं हळूहळू ब्रेक चेक करत की बाबा पुढे पेट्रोल वाचेल. खरं का वाचायचं नाही पण ते सायकोलॉजिकल असायचं तेव्हा. पण म्हणतात ना की ऑफकोर्स ते दिवस होते आणि आजचा दिवसही तेवढाच सुंदर आहे. एखादं गाणं जर गुणगुणावं असं वाटतं या ठिकाणी अशा मोमेंटला तर कोणतं असेल ते? शूर आम्ही सरदार काय कोणाची भीती. खरंच अरे गुणगुणावं, मी अवधूतला बोलवायला लागेल. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती, असं जे इथे आल्यानंतर ते गाणं आठवतं आणि ते भिंत गाणं इथे जास्त. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट दादा. थँक्यू. धन्यवाद.